नमस्कार, कल्पनास किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्या बरोबर मुगाची आमटी ही व्हेजिटेरियन सोपी रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी मूग भिजत ठेवले होते, आता मी ते मूग शिजायला ठेवते। मी ते टोपामध्येच घेतलेले आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर कुकर पण वापरू शकता। आता पाणी जेवढे मूग कवर होतील तेवढं मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद घातली आहे। आता मी इकडे चुलीवर मूग शिजत ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात माझे मूग चांगले शिजलेले दिसतायत, तर चेक करू शकतो आपण इकडे। वा, चांगले शिजलेत मूग। आता दुसरं साहित्य पाहूया आपण, सुकी मिरची, लसूण, गूळ, कोकम, लाल मिरचीची बुकी, गोडा मसाला। आता ह्या सगळ्या साहित्य आपण मुगामध्ये घालूया। मूग शिजत असतानाच आपण हे कोकम, गूळ, मीठ, नंतर आपला गोडा मसाला आणि लाल मिरी, आता ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट घातल्यावर त्याला परत मुगाला चांगले उकळे होऊ दे, म्हणजे कोकम आणि मसाला त्या मुगाला लागेल। आता आपण दुसऱ्या चुलीवर मी एक चमचा तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मी क्रश केलेला लसूण आणि सुकी लाल मिरची, लाल मिरची माझ्याकडे खूप मोठी होती म्हणून तुकडे केलेले आहेत, एकच मिरची घेतली मी आणि चांगल्या झणझणीत आपली ही फोडणी चांगली आपलं लसूण सगळं लालसर होईपर्यंत फोडणी तिथं हे करूया, तापून घेऊया चांगले। हे तो रोस्टाचा स्वाद आहे तो, हां, काय खमंग सुटले त्याच्याकडे घरभर, ते एकदम लसूण आणखीन ते लाल मिरची यम्मी। आता फोडणी दिल्यावर पण आपण त्याला एक चांगली उकळ देऊया। आपण ह्याच प्रकारे दुसरं पण मुगाच्या ऐवजी आपण मटकी घालू शकतो किंवा मसूर माझ्याकडे भरपूर वेळा अशा पद्धतीने होते, पण तुम्ही इकडे मोड आलेले मूग पण वापरू शकतात। मूग तुम्हाला माहिती आहे खूपच पौष्टिक आहेत आणि टेस्टीसुद्धा लागतात। मुगाची आमटी माझ्याकडे सगळ्यांना आवडते, चपातीबरोबर भाकरीबरोबर खायलाही मुगाची आमटी नक्की करून पहा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईबचं बटन पण प्रेस करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, टेक केअर, बाय।